नमस्कार मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी वाक्याची रचना किंवा इंग्रजी वाक्याचा अभ्यास केलेला होता. हे वाक्य कसं बनतं, कशा पद्धतीने तयार होतं आणि त्या वाक्यात कोणकोणते घटक असतात, त्याला आपण स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स असं म्हटलं होतं. ज्यामध्ये सब्जेक्ट हा एक भाग असतो, त्यानंतर हेल्पिंग फर्ब, त्यानंतर ऑब्जेक्ट आणि अदर पार्ट, अशा पद्धतीने इंग्रजी वाक्यामध्ये भाग आपल्याला पाहायला मिळतात. या भागांवरूनच आज आपण प्रत्येक घटकाचा क्रम कशा पद्धतीने असतो आणि ते वाक्यात कोणत्या घटकासाठी आलेले असतात याविषयीची थोडीशी माहिती अभ्यासणार आहोत. पहा मित्रांनो, आपण पाहिलं होतं की वाक्यामध्ये जे पार्ट येतात, तर ते पार्ट विधानार्थी वाक्य विचारात घेऊन आपण विचारात घेतोय. सध्या वाक्याचे जे प्रकार आहेत इंग्रजी वाक्याचे, ते चार प्रकार ऑलरेडी आपण अपलोड केलेले आहेत. तुम्ही पाहिले नसतील तर व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक दिली जाईल, त्यामधून आपण ते व्हिडिओ पाहून देखील प्रकार समजून घेऊ शकता. त्यामध्ये आपण विधानार्थी वाक्य म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्सचा विचार करून वाक्यातील पार्ट कशा क्रमाने येतात त्याची माहिती पाहूयात, म्हणजे वाक्यातले सगळे घटक आपल्या लक्षात येतील. विधानार्थी वाक्यामध्ये कर्ता असतो, सहाय्यकारी क्रियापद असतं, क्रियापद असतं, त्यानंतर कर्म आणि उरलेला भाग, अशा पद्धतीने ह्या वाक्याची रचना पाहायला मिळते. मित्रांनो, ही जी इंग्रजी वाक्याची रचना आहे, या रचनेमध्ये सुरुवातीला कर्ता हा जो पार्ट आहे तो सुरुवातीला येत असतो. ह्या कर्ता म्हणजे काय, म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला सब्जेक्ट म्हटलं होतं आपण, हा सब्जेक्ट सुरुवातीला असतो. हा सब्जेक्ट कशासाठी, तो काय काम असतं आणि कोणत्या शब्दांना आपण सब्जेक्ट म्हणायचं किंवा कर्ता म्हणायचं याविषयीची माहिती पाहूयात. मित्रांनो, वाक्यातील क्रिया जी दिलेली असते, ती क्रिया किंवा जे काम असतं ते काम करणाऱ्या घटकाला त्याला आपण सब्जेक्ट असं म्हणत असतो, कर्ता असं म्हणत असतो. वाक्यात जी क्रिया आहे ती करणारा जो कोणी असेल तो कर्ता असतो, तो सब्जेक्ट असतो. या वाक्यांमध्ये तो सुरुवातीला येतो. कर्ता हा वाक्याच्या सुरुवातीला असल्याने आपल्याला ओळखायला सोपा जाईल आणि वाक्य तयार करतानाही तो सुरुवातीला लिहायचा असतो. उदाहरण पाहूया, आय एम गोईंग टू द स्कूल इन एव्हरी डे, या वाक्यामध्ये जाण्याची क्रिया झालेली आहे, स्कूलमध्ये जात आहे. स्कूलमध्ये जाण्याचं काम कोणी केलं आहे, आय म्हणजे मी स्कूलमध्ये जात आहे. ह्याचा अर्थ वाक्यामध्ये जाण्याची क्रिया करत असल्याने वाक्याचा कर्ता आय हा असणार आहे आणि तो सुरुवातीला आलेला आहे. म्हणजे अशा वाक्यांमध्ये तो सुरुवातीला येतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दुसरा पार्ट आहे तो म्हणजे सहाय्यकारी क्रियापदांचा. आता हे सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय हे देखील आपल्याला समजून घ्यावं लागेल. सहाय्यकारी क्रियापद म्हणजे क्रियापदाला मदत करण्यासाठी वापरण्यात आलेला शब्द जो असतो त्याला हेल्पिंग व्हर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद असं म्हटलं जातं. सहाय्यकारी क्रियापदाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर ते कर्त्याच्या नंतर येतं आणि क्रियापदाच्या आधी येतं, ह्या दोघांच्या मध्ये सहाय्यकारी क्रियापद असतं. सहाय्यकारी क्रियापदाविषयी जर अधिक आपण माहिती करून घेतली तर हे बऱ्याच वेळेला वाक्याचा काळ दर्शवण्यासाठी आलेला घटक असतो, परंतु इथं पण अशा अर्थाने त्याच्याकडे न पाहता क्रियापदाच्या आधी आणि कर्त्याच्या नंतर येणारा घटक म्हणून त्याच्याकडे पाहूयात आणि लिहिताना वाक्य तो ह्या ठिकाणी लिहिला पाहिजे, अन्यथा तुमचं वाक्य चुकीचं होऊ शकतं त्यांचा जर क्रम बदलला तर. आपण पाहिले कुठलेही शब्द कुठल्या क्रमाने लिहून चालत नाही, त्याचा एक क्रम आहे, तर तो क्रम ह्या पद्धतीचा आहे. म्हणून सुरुवातीला कर्ता लिहा, नंतर सहाय्यकारी क्रियापद लिहा. हे सहाय्यकारी क्रियापद वाक्यातील क्रियेला मदत करण्यासाठी येतं, क्रियापदाला मदत करण्यासाठी येतं, म्हणून ते क्रियापदाच्या शेजारीच असतं. उदाहरण पाहूया, आय एम गोईंग टू द स्कूल इन एव्हरी डे, या वाक्यामध्ये ॲम हे सहाय्यकारी क्रियापद आहे. हे कारण गोईंग जाण्याची जी क्रिया आहे ती जाण्याची क्रिया आत्ता होत आहे की काल झाली की उद्या होणार आहे अशा संदर्भातला जो अर्थ आपल्याला समजत नाही तो अर्थ समजण्यासाठी ॲम तिथं त्या जाण्याच्या क्रियेच्या संदर्भातील मदत करतं त्या गोईंग क्रियापदाला की जात आहे असं ते इन्क्लूड करतं किंवा सांगतं आपल्याला. आणि जर दुसरा एखादा ऑज शब्द आला असता सपोज या ठिकाणी, तर ऑज गोईंग असं जर असतं तर जात होतो असा त्याचा अर्थ झाला असता. म्हणजे हे जे शब्द आहेत ते जाण्याची क्रिया होत आहे की झालेली आहे की होणार आहे अशा संदर्भातील जे
काळ आपल्याला इंडिकेट करतात, ते सहाय्यकारी क्रियापद करतात आणि म्हणून ते क्रियापदाच्या शेजारी येऊन आपल्याला क्रियापदाला मदत करताना पाहायला मिळतात, म्हणून ते वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद असतं. यानंतर वाक्यामध्ये पुढचा घटक जो आहे तो म्हणजे क्रियापदाचा. सहाय्यकारी क्रियापद झालं की क्रियापद हा घटक वाक्यामध्ये येतो. आता क्रियापद म्हणजे काय, तर वाक्यातील क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला व्हर्ब किंवा क्रियापद असं म्हटलं जातं. वाक्यात जी क्रिया आहे ती क्रिया दर्शवणारा शब्द असतो. क्रियापद हे नेहमी सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर लिहायचं. जर सहाय्यकारी क्रियापद वाक्यात वापरणार असेल तर त्याच्यानंतर हा क्रियापदाचा भाग लिहायचा असतो. परंतु सहाय्यकारी क्रियापद नसेल तर मग अशा वेळेस काय करणार, तर अशा वेळेस हे कर्त्याच्या नंतर लगेच लिहायचं. यांचा क्रम असा पुन्हा चेंज होणार नाही. एखादा घटक आला नाही तर बाकीचे घटक तो घटक काढून ज्या क्रमाने आहेत त्याच क्रमाने पुढं जोडत जायचे. हल लक्षात. आता क्रियापद म्हणजे आपण पाहिले वाक्यात जी क्रिया असते तिला क्रियापद असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आय एम गोईंग टू द स्कूल इन एव्हरी डे ह्या वाक्यामध्ये गोईंग हे क्रियापद आहे, कारण ते जाणे ही जी क्रिया घडलेली आहे जाण्याची ती क्रिया दर्शवणारा शब्द आहे, म्हणून ते वाक्यातील फर्ब होणार आहे, म्हणजेच क्रियापद होणार आहे. हा लक्षात. म्हणजे अशा पद्धतीने हे शब्द क्रमाक्रमाने लिहायचे, पण क्रम कसा आहे, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग व्हर्ब प्लस फर्ब अशी रचना त्याची इंग्रजीमध्ये होईल. म्हणजेच आपल्याला समजण्यासाठी मी मराठीतून सांगितलेलं आहे, करता येतो, सहाय्यकारी क्रियापद येतं, क्रियापद येतं, ही रचना लक्षात ठेवा. ह्या क्रमाने वाक्य तुमची तयार होणार आहे. यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे कर्माचा. कर्म म्हणजे काय, तर वाक्यातील कर्त्याने केलेली जी क्रिया आहे ती अधिक स्पष्ट समजण्यासाठी येणाऱ्या शब्दांना आपण कर्म असं म्हणतो किंवा वाक्यातील घटक असं म्हणतोय. त्याने केलेली क्रिया व्यवस्थित समजण्यासाठी वापरावी लागतात किंवा वाक्यामध्ये येत असतात. उदाहरणार्थ आय एम गोईंग टू द स्कूल इन एव्हरी डे ह्या वाक्यामध्ये द स्कूल आपण जाण्याची क्रिया केली, कोणी केली, मी केली, मी जात आहे, परंतु कुठं जातो हे आपल्याला समजत नाही. कुठपर्यंत समजणार नाही आपल्याला ते, जोपर्यंत आपल्याला कर्म त्या ठिकाणी येणार नाही तोपर्यंत ती केलेली क्रिया काय आहे, कशा संदर्भात आहे हे स्पष्ट होत नाही. हे स्पष्ट करण्यासाठीच ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म वाक्यामध्ये येतं. या वाक्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर आय एम गोईंग टू, मी जात आहे, कुठं जात आहे, स्कूलमध्ये जात आहे, म्हणून वाक्यामध्ये हे कर्म जाण्याची क्रिया अधिक स्पष्ट करण्यासाठी आलेले असल्याने तो वाक्यातला कर्म हा भाग होणार आहे. वाक्यात एवढे घटले घटक असले तरी देखील आपल्याला वाक्य पुरेसं होतं किंवा ते वाक्य एंड होऊ शकतं. परंतु काही वेळेस आपल्याला ती क्रिया अधिक, जसं वाक्यातली जाण्याची क्रिया व्यवस्थित समजावी म्हणून कर्म आलं होतं, तसंच ती जी क्रिया आहे ती क्रिया कशा पद्धतीने झाली त्याची अधिक माहिती आपल्याला होण्यासाठी उरलेला भाग देखील वाक्यामध्ये येतो. म्हणजे मी स्कूलला जात आहे, मी शाळेमध्ये जात आहे, हे वाक्य आपल्याला समजलं की शाळेत जाण्याची क्रिया कोण करतंय ते कळलं, कसे करतात ते कळलं आहे, परंतु जे स्कूलला जातो ते केव्हा जातो हे देखील पुन्हा प्रश्न आपल्याला निर्माण होऊ शकतो. तर अशा वेळेस इन एव्हरी डे असा जर शब्द त्याला समोर आलेला आहे तर तो अदर पार्ट किंवा उरलेला भाग वाक्यातला बनतो आणि तो अधिक माहिती वाक्याची पुन्हा स्पष्ट करतो. म्हणून त्या आपण सेकंडरी ऑब्जेक्ट त्याला म्हटलं तरी चालेल. म्हणजे मेन ऑब्जेक्ट आपल्या वाक्यातलं द स्कूल आहे ते महत्त्वाचं आहे, ते समजल्याशिवाय आपल्याला पुढचं वाक्य कळणार नाही. आणि मग बाकीचे काही पुन्हा ऑब्जेक्ट आपण जोडू शकतो त्याच्यामध्ये सेकंडरी, जे पहिल्या घटकाला अधिक क्लिअर करण्यासाठी पुन्हा जोडले जातात. पण त्याला कर्म व असं नाव न देता आपण त्याला उरलेला भाग असं नाव देऊया. असे एक्स्ट्रा काही पार्ट वाक्याला पुन्हा जॉईंट होतो आणि तो इतर क्रियेची आणखी क्रियेविषयीची आणि कर्माविषयीची माहिती सांगतो, म्हणून तो पार्ट देखील वाक्यामध्ये असतो. तो जर आला तर अशा पद्धतीने तो शेवटी जॉईन करायचा, म्हणजे तुमची इंग्रजीतलं वाक्य तयार होतात. एक उदाहरण घेऊन प्रत्येक घटक कशा क्रमाने येतो ते आपण ह्या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. तुम्ही देखील असे वाक्य पुस्तकामध्ये शोधा, त्यांचे क्रम ह्या क्रमाने आलेले आहेत की नाही ते पहा. हे क्रम तुम्हाला चेक करताना फक्त विधानार्थी वाक्यांच्या संदर्भात अभ्यासायचं आहे. म्हणजे प्रश्नार्थक वाक्य नसलं पाहिजे, उद्गारार्थी वाक्य नसलं पाहिजे किंवा इतर जे आज्ञार्थी वाक्याचा प्रकार आहे त्यापैकी वाक्य नसलं पाहिजे. ते जर विधानार्थी वाक्य असेल तर त्याची रचना अशीच असते, ह्या क्रमानेच असते. जेव्हा तुम्हाला अशी साधी वाक्य तयार करायची असतात तर ती तयार करताना ह्या रचनेचा तुम्हाला उपयोग होणार आहे.
ठीक आहे मित्रांनो, आता आपल्या लक्षात आलं असेल की इंग्रजीतले वाक्यामध्ये कोणकोणते घटक असतात आणि ते घटक कोणत्या क्रमाने येतात, त्या क्रमाने वाक्य तयार होत असतं. आपण यानंतर देखील प्रत्येक घटकाविषयीची माहिती डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. इंग्रजी समजून घेण्यासाठी आपण मराठीचा वापर करतो आहे आणि मराठीच्या व्याकरणाबरोबर त्याचा अभ्यास करतो आहे. म्हणजे इथं तुम्हाला मराठीचं व्याकरण देखील समजेल आणि इंग्रजीचं व्याकरण देखील लक्षात येणार. ठीक आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याविषयी कमेंटमध्ये जरूर लिहा. म्हणजे आपल्याला आणखी काही व्हिडिओ किंवा आणि इतर जी काही व्याकरणाविषयीची माहिती आहे ती माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर देता येईल. जर तुम्हाला ही माहिती समजत असेल तर याविषयीचे अधिक व्हिडिओ आपल्याला बनवता येतील. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. अशाच पद्धतीने आपल्यासाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या माहितींच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.